कोळ्यातपूरच्या बातमीकडे। पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये नवी उमेदवार सापडलेत। 12 ते 15 लाखात पोलीस खात्यात नोकऱ्या लावून देणाऱ्या या रॅकेटचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। पोलीस भरतीत डमी उमेदवारांची टोळी, बोगस उमेदवारांचं औरंगाबादेचं दुकान, डमीद्वारे पोलिसात नोकरी मिळवल्याचा संशय। नागपूर पोलिसांनी अटक केलेले हे मुन्नाभाई पहा। पोलीस भरतीच्या परीक्षेत मूळ उमेदवारांऐवजी या मुन्नाभाईंनी लेखी आणि मैदानी परीक्षा दिली आहे। या मुन्नाभाईंनी प्रत्येक उमेदवाराकडून 12 ते 15 लाख रुपये उकळले। शारीरिक आणि लेखी परीक्षेत डमी बसल्याची पोलिसांना कुणकुण लागल्यानंतर पोलिसांनी उमेदवारांची पडताळणी केली। या तिघे जण मुन्नाभाई असल्याचं समोर आलंय। CCTV फुटेज आणि ते शूटिंग त्यावेळचं पाहत असताना आम्हाला असं लक्षात आलं की रिटर्नमध्ये काही जे उमेदवार आहेत ते वेगळे दिसत आहेत आणि फिजिकलमधले उमेदवार त्याच नंबरचे हे वेगळे दिसत आहेत। या क्लूवरून आम्ही त्याच्यामध्ये थोडीशी एन्क्वायरी जास्त डिटेलमध्ये केली असता आम्हाला असं लक्षात आलं की काही मुलांनी हे हा जो प्रकार आहे हा गुन्ह्याचा प्रकार आहे हा केलेला आहे। धक्कादायक बाब म्हणजे पकडलेले तीनही आरोपी हे औरंगाबादचे आहेत। औरंगाबादेत या परीक्षेत डमी बसवणाऱ्या मुन्नाभाईंची मोठी टोळी असण्याचा संशय पोलिसांना आहे। एका उमेदवाराने फिजिकलला वेगळा डमी उमेदवार बसवला होता, रिटर्नला डमी उमेदवार बसवला होता आणि त्यांनी एका व्यक्तीला त्याच्यासाठी साधारण 13 लाख रुपये द्यायचं कबूल केलेलं होतं। तर अशा प्रकारचे हे औरंगाबादमधील सर्व उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व उमेदवार आहेत वेगवेगळ्या गावांचे, तर त्यांचा आम्ही माग काढतो आहोत आणि आता त्याच्यामध्ये तपास करत आहोत। त्यामध्ये चौकशीअंती वेगवेगळी तथ्य जे बाहेर येतील त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई केली। आरोपींची मोडस ऑपरेंडी पाहता यापूर्वीच्या अनेक भरती परीक्षांमध्ये डमी उमेदवार बसवल्याचा संशय आहे। डमी उमेदवार बसवून सरकारी नोकरी पटकावणाऱ्यांचा आता शोध घेतला जातोय। संजय डाफ, साम TV न्यूज, नागपूर।